मुंबईतील रुईया महाविद्यालयात तरुणांशी संबंधित विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दयाशंकर मिश्र यांचं व्याख्यान हे विद्यार्थ्यांच्या विचारांना नवी दिशा देणारं ठरलं. आजचा कार्यक्रम जो होता डिअर जिंदगी, ह्याच्यामध्ये डिप्रेशन आणि आत्महत्या ह्याच्याबद्दल प्रोग्राम होता. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी जास्ती काय मांडलं तर आजकाल सोशल मीडियामुळे जे काय प्रॉब्लेम्स होत आहेत, म्हणजे तुम्ही दाखवता जगाला ते एक रूप वेगळं असतं आणि खरं काय आहे, स्वतःशी जो कनेक्ट लागतो तो सुटलेला आहे आजकालच्या मुलांचा. आणि सगळं दाखवायचं जगच वेगळं झालं आहे आणि त्याच्यामुळे बरेच डिप्रेशन, सुईसाईड असे केसेस जास्तीत जास्त यायला लागले. तर त्यामुळे ही जागरूकता होणं अतिशय आवश्यक आहे आणि अशा प्रकारचे प्रोग्राम्सचं म्हणजे आम्ही स्वागतच करतो. आणि रुईयामध्ये आम्ही आमचा सतत असा प्रयत्न आहे की असे जास्तीत जास्त आम्ही प्रोग्राम्स करतो ज्याच्यामध्ये आम्ही ही जागरूकता मुलांमध्ये आणतो की हे जे चालू आहे अति सोशल मीडियाच्यावरती आहे, सतत मोबाईलवरती राहणं, फेसबुक, ऑरकूट, इंस्टाग्राम आणि अशा बऱ्याच ज्या ज्या काही साईट्स आहेत कंटिन्युअसली त्याच्यावरती असून त्यांना वाटतं आपण कनेक्टेड आहोत. खरं कनेक्शन राहिलेलंच नाही आहे, हे सगळं सुपरफिशियल कनेक्शन आहे. आणि स्वतःतलं जे आत्मविश्वास आहे ते सगळं मुलांचं कमी व्हायला लागलेलं आहे. त्यासाठी आम्ही सतत वेगळ्या वेगळ्या फोरम्सखाली प्रयत्न करत असतो आणि वेगळे वेगळे कार्यक्रम करत असतो. मध्ये आजच एक कार्यक्रम आपण केला की ज्याच्यामध्ये आपण त्यांना पुस्तकं वाचून या आणि त्याच्यावर डिस्कस करा हे पण सांगितलं. किंवा ह्याचे गैरफायदे काय काय होतात, त्याच्यामुळे हेल्थ हॅझार्ड्स काय आहेत, ह्या सगळ्यावरती पण आम्ही कार्यक्रम सतत करत असतो. त्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम आजकाल अशी गरज झालेली आहे आणि आपण सगळ्यांनीच मुलांना ह्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. डिप्रेशन आणि आत्महत्या यांना कसं दूर ठेवता येईल यावर दयाशंकर मिश्र यांनी आतापर्यंत 400 पेक्षा जास्त लेख लिहिले आहेत. डिअर जिंदगी हे सदर ते न चुकता दररोज लिहितात. रुईया सायन्स असोसिएशनच्या अंडर आम्ही मुलांसाठी वेगवेगळे सायन्स रिलेटेड आणि नॉट ओनली सायन्स रिलेटेड, एक सायन्स ऑफ माइंड म्हणता येईल तुम्हाला, त्याच्या अंडरही असे वेगवेगळे कार्यक्रम करत असतो. तर त्याच्यामुळे मुलांना याचा सगळ्याचा कसा फायदा होईल, म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर त्यांचा बाह्य विकास होण्यासाठी सुद्धा कसा त्यांना उपयोग येईल याच्याकडेच आमचं जास्त लक्ष असतं. मोबाईलमुळे हरवत चाललेला नात्यातील संवाद दयाशंकर मिश्र यांनी साध्या आणि सोप्या शब्दात मांडला. या व्याख्यानाला रुईयाच्या प्राध्यापकांची विशेष उपस्थिती होती. सायन्स विभागाने या व्याख्यानाचं आयोजन केलं.